नमस्कार, 22 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूयाच्या ठळक घडामोडी. जनता कर्फ्यूला यावल शहर व तालुक्यातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तर 5 वाजता टाळ्या वाजून अतितातडीच्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन. यावलला शासकीय हरभरा खरेदी केंद्राकरिता सोमवारपासून शेतकऱ्यांची होणार ऑनलाईन नोंदणी. रिक्षात प्रसूत झालेल्या महिला व तिच्या बाळाचे वाचवले किनगाव आरोग्य केंद्रात प्राण. जनता कर्फ्यूला फैजपूर शहरातून प्रतिसाद, सर्वच दुकाने बंद, नागरिकांनी घेतले स्वतःला कोंडून, तर खंडोबा देवस्थानात सायंकाळी घंटानाद. पाडळसे येथील ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गावात केली फवारणी, तर सायंकाळी 5 वाजता टाळ्या वाजून अतितातडीच्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे केले कौतुक. यावल तालुका ओबीसी महासंघ संघटनेच्या सरचिटणीसपदी शेख गुलाम खाटिक यांची निवड. तर इयत्ता 10वीच्या होऊ घातलेल्या पुढील परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या. कमर, गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अतुल हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 तारखेला अर्थात आज रविवारी जनता कर्फ्यू करिता नागरिकांमध्ये आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत यावल शहर व तालुक्यातून ठिकठिकाणून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत 100% तालुक्यात बंद पाळण्यात आला. अनेक नागरिकांनी स्वतःला घरात कोंडून ठेवले व सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने 100% बंद ठेवली. त्याचप्रमाणे नागरिकांना या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याकरिता प्रशासनाला मदत करावी म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी बबन तळवी, यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी स्वतः गावात विविध भागात फिरून नागरिकांना आवाहन केलं. त्याचप्रमाणे तालुक्यातील बामनोद, भालोद, किनगाव, साकळी, चिंचोली, दहीगाव सह फैजपूर शहरात जाऊन तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी नागरिकांना कडकडीचं बंद पाडून जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. तर 5 वाजता अनेक नागरिकांनी यावल शहर व तालुक्यात टाळ्या वाजून व थाळी नांद करून आरोग्य सह अतितातडीच्या सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं स्वागत व त्यांचं कौतुक केलं. बघूया यावल शहरासह तालुक्यात विविध भागामध्ये कशा पद्धतीने बंद पाळण्यात आला व कशा पद्धतीने टाळ्या वाजून कर्मचाऱ्यांचे सायंकाळी स्वागत करण्यात आले. यावर हे कळत आहे, जहा आहे तर जहा आहे, जहा नाही तो जहा आहे, असे आव्हान यावर नगर परिषद जाऊन हे करत आहे. तर यावर शहरातील नागरिकांना कळवण्यात येते की देशात व राज्यात कोरोना विषयाचा वाढता प्रादुर्भाव नाही. कोण सांगतो नायता मान देऊशील आवाहन यावल नगर परिषद यावल हे करत आहे. सर्व यावल शहरातील नागरिकांना कळवण्यात येते की देशात
अरे एक मिनट होते जोरा दो आता जरा बात बात सकुली कुठे सकुली यंदाच्या खरीप हंगामात नाफेड या संस्थेच्या वतीने अभिकर्ता संस्था म्हणून कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीची निवड करत हरभरा खरेदी केंद्राकरिता नियुक्त केला आहे. तेव्हा आता सोमवारपासून शेतकऱ्यांनी शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन हरभरा विक्रीकरिता नोंदणी करायची आहे. त्यानंतर प्रत्यक्षात यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय हमी भावामध्ये हरभरा खरेदी केंद्र सुरू होऊन त्या ठिकाणी खरेदी केली जाणार आहे. खरेदीसाठी प्रति हेक्टरी 14.50 क्विंटल तर एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 25 क्विंटल हरभरा या ठिकाणी देता येणार आहे. त्याकरिता शासकीय हमी भाव 4,875 रुपये ठरला असून खरेदीसाठी 7-12 उतारा चालू असलेल्या बँकेचे खाते आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाची शेतकऱ्यांना गरज आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी पुढे यावे व नाव नोंदणी करावी असे आवाहन विविध कार्यकारी सोसायटी कोरपावलीचे चेअरमन राकेश पेगळे सचिव मुकुंदा तायडे सह संचालक मंडळांनी केले आहे. किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांचा 20 मार्च रोजी वाढदिवस होता. मात्र वाढदिवस कुठेच साजरा न करता त्या दिवशी उलट आपण अत्यावश्यक आरोग्य सेवा गोरगरबांना दिली पाहिजे या उद्देशाने त्यांनी सुट्टी घेतली नाही व ते स्वतः या किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात थांबून होते. त्याच ठिकाणी अचानक दुपारी एक आदिवासी महिला रिक्षातच प्रसूत झाली होती व तिला घेऊन आरोग्य केंद्राकडे ते वाहन येत होतं. तेव्हा ही घटना लक्षात घेताच आई व त्या प्रसूत झालेल्या बाळाचं जीव धोक्यात असल्याचं पाहून डॉक्टर मनीषा महाजन या आपल्या पथकासह त्या ठिकाणी वाहनाजवळ दाखल झाल्या व वाहनामध्येच रिक्षाच्या या छोट्याशा जागेतच त्या प्रसूत झालेल्या महिलेची व बाळाची प्रसूती पश्चातची सर्व प्रक्रिया पार पाडली व त्या बाळाला व त्याच्या आईला एक त्यांनी एका प्रकारे जीवदानच दिलं. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी एक चांगला अनुभव त्या ठिकाणी मिळवला व त्यांनी सांगितलं की आपण वाढदिवस साजरा करताना सेवाभाव जोपासला पाहिजे. वाढदिवसावर वायफळ खर्च न करता त्या दिवशी उलट अर्थी आपण गोरगरबांची सेवा केली पाहिजे असं सांगत त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. फैजपूर शहरामध्ये देखील रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी संकुल बाजारपेठ सुभाष चौक पूर्णपणे 100% बंद ठेवण्यात आला होता तर नागरिकांनी देखील स्वतःला घरात कोंडून ठेवले होते.
अनेक आध्यात्मिक केंद्र देखील बंद ठेवण्यात आले होते. सायंकाळी कोरोना विषाणू या महामारीत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं टाळ्या वाजवून व घंटानाद करून त्यांचं कौतुक करण्यात आलं. याकरिता शहरातील खंडोबा देवस्थानामध्ये घंटानाद करण्यात आलं व कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करण्यात आलं. तर शहरामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःला घरातच कोंडून घेतले, घराच्या बाहेर कोणी निघालं नाही व अनेक नागरिक कॅरम, सापसिडी, विविध प्रकारच्या खेळांमध्ये व्यस्त दिसले. तर बघूया कशा पद्धतीने खंडोबा देवस्थानामध्ये घंटानाद करण्यात आला. तालुक्यातील डोंगर कोठरा या गावात देखील कळकळीत बंद पाळण्यात आला व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना या ठिकाणून देण्यात आला. बघूया डोंगर कोठरा गावातून कोरोना व्हायरस संदर्भात नागरिकांमध्ये करण्यात आलेलं आवाहन. नमस्कार, मी राजरत्न रावला राडे, डोंगर कोठरा पोलीस पाटील. आज या ठिकाणी डोंगर कोठरा या गावात आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या आदेशान्वये तथा जिल्हाधिकारी सो जळगाव व पोलीस निरीक्षक यावल श्री अरुणजी धनवडे साहेब यांच्या आदेशान्वये आज आमच्या गावामध्ये डोंगर कोठरा या ठिकाणी जनता कर्फ्यूचं आदेशान्वये जनता कर्फ्यूचं या ठिकाणी पालन केलं जात आहे. संपूर्ण गावामध्ये एखाद्या छाव कर आज फक्त या ठिकाणी या डोंगर कोठरा गावामध्ये अत्यावश्यक सेवा ज्या असतील, दवाखाना आहेत, किराणा आहेत, मेडिकल आहेत, या सर्व सुविधा सुरू आहेत. आणि त्या ठिकाणी आज आपल्या आमच्या गावामध्ये संपूर्ण जनतेने या कर्फ्यूला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आपण सर्व गावामध्ये दुकानं असतील, मंदिरं असतील, या ठिकाणी सर्व कडकडीत बंद. या ठिकाणी मग सकाळपासून तुम्ही सफाई चालू आहे. या उत्स्फूर्त जनता कर्फ्यूला ग्रामपंचायत डोंगर कोठरा त्या ठिकाणी उपस्थित कार्यरत असलेले सर्व कर्मचारी या ठिकाणी या संपाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत.
आणि हिशाब पाय हिशाब నానా తెల్లవులు దాయగుడి గారు నమస్కార్ మెడిగంబ రమేష్ కడ్సే డొంగగట్రా తాలూకా యావల్ జిల్లా జలగావ్ ఇది గ్రామ రోజ్గార్ సేవక్ అసోన్ ఆ దినాంక 22 మార్చ్ 2020 రోజు మాన్య భారతాచి పంతప్రధాన మాన్య శ్రీ నరేంద్ర మోదీజీ సాహెబ్ యాంచ్యా సంకల్పనేతున్ ఆజ్ జే భారత్ బంద్చే ఆహ్వాన్ కర్ణ్యాత్ ఆలే జనతా కర్ఫ్యూ జాలా ఆపణ నావ్ దిలేల ఆహే యా జనతా కర్ఫ్యూ మధ్యే आज आमच्या डोंगरटा गावामध्ये आम्ही आज संपूर्ण गावामध्ये फेरी मारली असता गावामध्ये संपूर्ण घराचे दरवाजे लोकांचे बंद होते. सर्व लोक आज घरामध्येच होते. बाहेर सर्व प्रकारचं कुठल्याही प्रकारचे दुकाने किंवा हॉटेल्स किंवा इतर जे होते ते बंद सर्व बंद करण्यात आलेले दुकानं होते. फक्त अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये मेडिकल दवाखानेच चालू होते. आणि आज लोकांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या संकल्पनेतून जो आज बंदचे आवाहन करण्यात आले होते त्याला परिपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. तरी आज अशा प्रकारे सर्वांनी कोरोना आपल्या देशातून आपल्याला घालवायचा आहे त्यासाठी आपण अशाच प्रकारचं बंद पाळावा व कोरोनाला आपल्या देशातून दूर करावे एवढीच मी आपल्याकडे विनंती करतो. धन्यवाद. पाडळसे येथे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गावात जनजागृती व सर्वत्र फवारणी आणि धुरळणी करण्यात आली. शनिवारी दिवसभर गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. याकरिता सरपंच ज्ञानदेव दांडगे, उपसरपंच रजनीकांत पाटील, पोलीस पाटील सुरेश खैरनार, ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानेश्वर तायडे, ग्रामविकास अधिकारी NS बहाले सह आरोग्य कर्मचाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती होती. तर रविवारी गावात बंद पाळण्यात आला व त्यानंतर सायंकाळी 5 वाजता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या आणि थाळीनाद करून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. शहरातील रहिवासी शेख गुलाम शेख रसूल खाटिक याची नुकतेच OBC महासंघ संघटनेच्या तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड नुकत्याच शहरात पार पडलेल्या एका बैठकीमध्ये OBC महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भारी यांनी केली. तेव्हा नुकतेच निवड झालेल्या शेख गुलाम खाटिक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तालुक्यात सोमवारी तसेच 27 मार्चपर्यंत होऊ घातलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचे सर्व पेपर 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आलेले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक यांच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 31 मार्चनंतर कशा पद्धतीने पुढील परीक्षा होतील या संदर्भात सूचना संबंधित केंद्रप्रमुखांना दिल्या जाणार आहे. तेव्हा आता इयत्ता 10वीच्या परीक्षा देखील रद्द झाल्या असून पुढील सूचनांकरिता आता प्रतीक्षा करावी लागणार आहे अशी माहिती यावलचे गट शिक्षणाधिकारी एजाज शेख फैजपूर येथील परीक्षा केंद्राचे कस्टडियन सुमित्रा आहिरे यांनी सांगितले आहे. तेव्हा या घडामोडीसह जिथेच थांबतो, नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.